तर मित्रांनो, मी आज तुमच्या समोर घेऊन येत आहे एका क्षितिजाची गोष्ट. क्षितिज कोण? तर क्षितिज म्हणजे जिथून आपल्याला दुरून जिथे आपल्याला आभाळ आकाश असं जमिनीला टेकलेलं वाटतं ते म्हणजे क्षितिज. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये होरायझॉन असं म्हणतो किंवा हॉरिझॉन, जे काही तुम्हाला प्रोनाऊन्सिएशन करता असेल ते. तर गोष्ट अशी आहे, प्रत्येकाचं क्षितिज सारखं नसतं. प्रत्येकाचं क्षितिज सारखं नसतं, ज्याचं त्याचं क्षितिज फार वेगळं असतं. माझ्या गावी घराच्या गच्चीवरून जे क्षितिज मला दिसतं तेच मला भरगच्च शहराच्या पाचव्या माळ्यावरूनही दिसत नाही. जे क्षितिज मला राजगडावरून सूर्य उगवताना पाहतो तेच मला तोरणागडावरून सूर्य मावळतीच्या वेळी दिसत नाही. जे क्षितिज रहदारीच्या रस्त्यावरून चालताना मला दिसतं तेच माझ्या समोर त्या क्षितिजापर्यंत गेलेल्या कोणत्याही व्यक्तीला तसंच दिसत नाही. ज्याचं त्याचं क्षितिज खरंच खूप वेगळं असतं. भर सकाळी गावाच्या वेशीबाहेर दिसणारं क्षितिज जसं मला दिसतं तसंच सारखं क्षितिज तुम्ही जिथे आहात त्या जागी तुम्हाला तसंच दिसणार नाही. प्रत्येकाचं क्षितिज वेगळं असतं. इथे याचं त्याचं तुझं माझं ज्याचं ज्याचं पावलो पावली रस्तो रस्ती गल्लो गल्ली प्रत्येक क्षणामध्ये बदलत असतं क्षितिज. याचं त्याचं तुझं माझं ज्याचं ज्याचं पावलो पावली रस्तो रस्ती गल्लो गल्ली प्रत्येक क्षणामागे बदलत असतं क्षितिज. आणि जेवढंच त्याच्या जवळ गेलं तेवढंच ते विस्तारत असतं आपलं आपलं. प्रत्येकाचं क्षितिज वेगळं असतं, त्या क्षितिजा पल्ल्याडी असते एक नवीन क्षितिज, एक नवं जग, तेवढ्या पुरतच. प्रत्येक क्षितिजाची एक वेगळी कहाणी, एक वेगळं दुःख, एक वेगळा आनंद आणि एक वेगळं अज्ञान. मी प्रत्येक क्षितिजापर्यंत पोहोचतो, मी प्रत्येक क्षितिजापर्यंत पोहोचतो, त्याची प्रत्येक गोष्ट ऐकतो, त्याचं अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करतो, तोही मला नवीन गोष्ट शिकवतो, घेतो निरोप पुन्हा पुढच्या क्षितिजाला भेटण्यास. ज्याचं त्याचं क्षितिज वेगळं असतं, जे माझ्या नजरेतून दिसतं ते तुमच्या नजरेत नसतं. म्हणून विस्तारत जावं आपलं आपलं क्षितिज, सोडून द्याव्यात अज्ञानाच्या भिंती, तोडून द्यावेत जातीची साखरी, फेकून द्यावा विषमतेचा पगडा आणि पाहावं आपण आपलं आपलं क्षितिज. धन्यवाद. तर ही गोष्ट कशी वाटली नक्कीच सांगा, आवडल्यास शेअर करा, कमेंट करा आणि कळवा. तोपर्यंत बाय.